महाडिक कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 10 वर्षे विश्वासाची. इथे होईल सुखाच्या क्षणांची भरभराट. सिद्धी गणेश पार्क, 1 RK आणि 1 BHK लक्झरियस फ्लॅट, 75 फ्लॅटचा भव्य गृह प्रकल्प. भारत पेट्रोलियम पंपासमोर कोकिसरे नारकरवाडी, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. ऑफिस तळेरे बाजारपेठ कणकवली. बुकिंग साठी संपर्क मोबाईल क्रमांक 94-23-80-57-09 98-90-21-98-88. सतत ही मराठीवरील सुरू असणारी अग्गबाई सासूबाई ही सिरियल बलतीच लोकप्रिय झाली आहे. सिरियलचे हटके टायटल सॉन्ग आणि हटके स्क्रिप्ट प्रेक्षकांच्या फारच पसंतीला येत आहे. या सिरियल मधील कलाकार प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सरा, डॉक्टर गिरीशो आणि आशुतोष पत्की सध्या सिंधुदुर्ग मधील सावंतवाडी मध्ये शूटिंग साठी आले आहेत. शूटिंगच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलत होते. ही मालिका स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाची आहे. विधवा घटस्फोटित महिलांकडे समाजात आजही कुत्सितपणे पाहिले जाते. आपण मिशन मंगलची भाषा करतो, मात्र स्त्रियांबाबतचा हा दृष्टिकोन आजही आपला बदललेला नाही. याच विषयावर या मालिकेची मांडणी करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन केलाय, मग कारच्या सर्व्हिसिंगचा प्लॅन करी. आजच तुमची हुंडाई कार सर्व्हिस करून घ्या आणि सुट्टीत मनमुराद फिरा. माई हुंडाई, उद्यमनगर, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हुंडाई कार्स व स्कीम जाणून घेण्यासाठी आजच कॉल करा 99-22-42-90-7. स्त्री सक्षमीकरणाची मालिका आहे, मग ते आसावरीचं पात्र असू दे, ते शुभ्राचं पात्र असू दे किंवा ते अभिजितचं पात्र असू दे, ज्याच्यामध्ये आपण नेहमी बाकी युजली मालिकांमध्ये एका स्त्रीने स्त्रीची केलेली नाचक्की बघतो किंवा आपण खूप असं निगेटिव्हिटी बघतो, त्या सगळ्याचा सगळ्याला छेद देऊन एक अतिशय खूप छान क्यूट अशी मालिका केली. म्हणजे मी तर म्हणेन सोहमचं पात्र असेल तर त्याला पण एक प्रॉपर जस्टिफिकेशन आहे, कारण त्यांनी लहानपणापासून त्याच्या आजोबांना आईला असं काय गं ही कशी हिला काय करतच नाही असं असं त्यांनी बघितलं आहे. तर तो मोठा झाला तशाच त्याच्यावरती ना, त्याला शिकवलंच नाही की रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे किंवा तू कसं वागलं पाहिजेस. तो त्याच्या नवऱ्याची शेवटची उरलेली निशाणी म्हणून त्यांनी इतकं त्याच्यावरती प्रेम केलं आहे. कधी कधी प्रेम आंधळं असतं आणि असं म्हणतात ना की समटाईम्स यू टू इट क्रुएल टू बी काइंड. ते कदाचित आसावरीकडनं घडलं नाही, पण कुठेतरी आई म्हणून ती डेफिनेटली कमी पडली आणि ते तिचं एक फेल्युअर आहे एवढं निश्चितच आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की हे खरंच ह्याला एक धारिष्ट लागतं की अशा प्रकारची मालिका एक नॅशनल टेलिव्हिजनवरती, रिजनल टेलिव्हिजनवरती आणि ती पण 8:30 स्लॉटला दाखवायचं. सुद्धा आनंदी राहण्याचा हक्क आहे आणि आयुष्यामध्ये तिलासुद्धा दुसरा चान्स मिळाला पाहिजे की जे आहे ना की मुलं मोठी होतात, त्यांना त्यांचे आता मार्ग निर्माण झाले आहेत आणि मग त्या बाईंनी काय करायचं किंवा त्या एकट्या राहिलेल्या पुरुषांनी काय करायचं. मी दोघांसाठी म्हणते, नुसतं स्त्रीसाठी किंवा पुरुषासाठी नाही म्हणते, पण पुरुषांना पटकन दुसरं लग्न देणे अगदी 70व्या वर्षी केलं तरी त्यांच्याकडे आपण ढुंकू नाही बघणार नाही की ठीक आहे त्याच्यासाठी एक त्याची पत्नी गेली तर दुसऱ्या महिन्यात मुली सांगून येतील मग त्याचं वय काही असू दे. पण स्त्री हा दुजा भाव आपल्या सोसायटीमध्ये आहेच आणि त्या दुजा भावालाच या छेद ह्याच्यातला एक पुरुष सुद्धा देतोय. म्हणजे अभिजित राजनची कॅरेक्टर आहे तीच आपल्याला दाखवते की बाईला कसं रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि एक शुभ्राची कॅरेक्टर आहे, मग एक स्त्री आणि एक पुरुष हे दोघी दोन्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. शुभ्रा ही या नवीन जनरेशनची रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि अभिजित राजे हा थोड्याशा आमच्या जनरेशनचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. दोन्ही कॅरेक्टर्स दाखवतात, इवन सोहमची कॅरेक्टर दाखवते की काय केलं नाही पाहिजे की असं नाही वागता कामा, ही त्या सोहमच्या कॅरेक्टरमधनं कळते. आणि हा बॅलन्स आणि त्याच्यामध्ये कसं कितीदा झालं की अरे हो मी पण माझ्या आईला असं कदाचित घेतलं असेल टेकन फॉर ग्रँटेड, मी पण माझ्या आईला काय गाई काय करतेस असं म्हटलं असेल, असं होत असेल. म्हणजे ते बघताना तो सीन किती लोक स्वतःला आयडेंटिफाय करत असतील आणि म्हणूनच आज आई कुठे काय करते हा सीन आमच्या सिरियलमधला एवढा व्हायरल झाला आणि त्याला इतका की अगदी स्मृती इराणींनी पण त्याची दखल घेतली. आणि तेवढंच नाही तर मला अगदी फेसबुक पेजच्या ज्या संचालिका आहेत तो वेगळ्या भाषेत गेला आणि त्यांनी पण त्याची दखल घेतली, इतका तो सगळ्यांना आपला वाटला. म्हणजे याच संस्कृतीतल्या आणि तो बाहेरच्या संस्कृतीतल्या माणसांना सुद्धा तो आपला वाटला की आपण इतकं टेकन फॉर ग्रँटेड आईला करत असतो, म्हणूनच तो सीन एवढा व्हायरल झाला. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की म्हणजे काय त्या बाईंनी मग काय करायचं, मरूनच जायचं का? आज तिचा मुलगा मोठा झाला, त्याचा त्याचा संसार आहे, त्याचं त्याचं आयुष्य आहे, मग तिने काय करायचं? जे आता गेल्या एपिसोडमध्ये पण आहे की सगळ्यांनी आसावरी सगळ्यांच्या कुटुंबाचं करण्यात रमलेली आसावरी दिसते सगळ्यांना, पण सगळ्या रात्री निजानीच झाल्यावरती एकटी कुढणारी जागणारी आसावरी दुसऱ्यांना दिसूच शकत नाही, कारण ते तिने स्वतः दाखवलेलं ना जाताना तसं, ती फक्त तिची तिला एकटीलाच कळते. आणि म्हणून कंपॅनियनशिपची गरज तुम्हाला आयुष्यात प्रत्येक वळणावरती असते, ती कंपॅनियनशिप असते तुमचं सुखदुःख शेअर करायला, तुमचं मनातलं काहीतरी सांगायला. खरोखरच तुम्हाला एक साथीदार लागतो आणि तोच साथीदार तुम्हाला मिळत असेल तर तो तुम्ही का नाही
हे पाऊल उचलायचं, हेच ही मालिका त्याच्यामधलं सांगते. लोक ऍक्च्युली चांगल्या आणि वाईट दोन्ही ह्याच्यात बघतात. चांगल्या ह्याच्यात मी असं म्हणतोय की म्हणजे बरेच वेळेला लोक, काही लोक जे आहेत ते ऍक्टर म्हणून बघतात म्हणजे बघणारे, आणि काही लोक आहेत जे खूपच म्हणजे सिरियलमध्ये एवढे घुसलेले असतात की त्यांना असं वाटतं हा खराच असा आहे. सो दोन्ही टाईपची लोकं भेटतात मला. काही जे असतात ते असं म्हणतात की यु नो चांगली आहे सिरियल वगैरे, मजा येते, आम्हाला खूप आवडते. पण काही असे असतात जे खूप रागाने बघतात. म्हणजे इनफॅक्ट माझ्या ओळखीचे लोकंसुद्धा बरेचसे बिल्डिंगमधले म्हणा किंवा मित्राचे पॅरेंट्स म्हणा, जे खूप चांगले ओळखत होते मला एका म्हणलं खूप छान बोलत होते. पण आज बरेच वेळेला असं होतं की अचानक मला असं भेटल्यावर समोर ना असं काहीतरी निगेटिव्ह वाईब जाणवतात. सो माझं असं होतं काय झालं, म्हणजे असं का रिॲक्ट केलं यांनी. मग मला आठवायला लागतं की ओके अच्छा आज हा सीन गेलेला ना माझा म्हणून ते असं करतायत. ज्या दिवशी आईला खूप छळतो, खूप त्रास देण्याचे सीन्स असले ना की साधारण मला लोकांचे असे निगेटिव्ह रिॲक्शन बघायला मिळतात. पण ती चांगली गोष्ट आहे, म्हणजे बरेचसे लोक त्याला पॉझिटिव्हली पण घेतात. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.